नमस्कार मित्रांनो, युनिव्हर्सिटी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. थंबनेल बघून आपल्या लक्षात आलंच असेल की आपण आज CGPA 2% कॅल्क्युलेट कसं करायचं हे आपण बघणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो की आपण जे आहे आता फायनल इयरचे रिझल्ट लागणे चालू झालेले आहे, तर आपला जो CGPA आहे तो सर्वांनाच उत्सुकता असेल की आपल्या जो CGPA मिळालेला आहे ते CGPA 2% म्हणजे आपल्याला किती पर्सेंट मिळालेले आहे हे आपल्याला जर चेक करायचं असेल तर ते कशा प्रकारे चेक करायचं आणि नेमकं त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर आपण हे सर्व जे आहे ते आपण बघणार आहोत. त्यासोबतच आपलं CGPAचं जे नोटिफिकेशन आहे ते आणि ऑर्डिनन्स नंबर 67 त्यासोबतच ऑडियन्स नंबर 88 हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर अजूनही जर युनिव्हर्सिटी अपडेटला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. तर आपल्याला इथे आपले जे CGPA आहे ते कॅल्क्युलेट करायच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की नेमकं आपल्याला कोणता ग्रेड मिळाला तर आपल्याला किती ग्रेड पॉईंट मिळतात हे आपल्याला गोष्ट समजून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला BBA BCOM हा जो आपल्याला इथे चार्ट देत असेल या चार्टच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ इथे ई जे दिलेलं आहे ते 0 to 39 जर आपल्याला हे मिळाले असतील तर आपल्याला 0 ग्रेड पॉईंट मिळणार आहे. त्यासोबतच डी जर मिळाला असेल म्हणजे 40 to 44 असं जर असेल तर 6 ग्रेड पॉईंट मिळणार आहे. जर आपल्याला सी मिळाला असेल तर 45 to 54 असं जर असेल तर 7 ग्रेड पॉईंट मिळणार आहे. आणि बी जर असेल म्हणजे 55 to 59 म्हणजेच 8 ग्रेड पॉईंट मिळणार आहे. आणि ए जर असेल तर 60 to 74 म्हणजेच 9 ग्रेड पॉईंट मिळणार आहे. आणि जर ओ ग्रेड मिळाला असेल तर म्हणजे 75 to 100 म्हणजे 10 आपल्याला ग्रेड पॉईंट इथे आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला ग्रेड पॉईंट दिलेले आहेत. त्यासोबतच आपण इथे BA BFD BSc BSW याचा सुद्धा आपण इथे चार्ट दिलेला आहे, तो सुद्धा आपण बघू शकता. त्यासोबतच CLIP ISC याचा सुद्धा इथे आपण चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा जसं लेस दॅन 40 म्हणजे 40 पेक्षा जर कमी जर असतील तर फेल, आणि 40 to 49 म्हणजे थर्ड क्लास, 50 to 59 म्हणजे सेकंड क्लास, 60 to 74 म्हणजे फर्स्ट क्लास, आणि 75 to above म्हणजे डिस्टिंक्शन. अशा प्रकारे इथे जे डिव्हिजन आपल्याला CLIP ISC मध्ये बघायला मिळतं. त्यासोबतच इथे BPE BA LLB 5 वर्ष BA LLB 3 वर्ष याचा सुद्धा चार्ट आपण इथे दिलेला आहे, तो सुद्धा आपण बघू शकता. त्यासोबतच जे याचं ऑर्डिनन्स आहे ते सुद्धा आपण इथे दिलेलं आहे, ते आपण कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि हे चार्ट आपल्याला सर्व कुठे बघायला मिळतील ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. त्यासोबतच BA LLB 5 इयर हा सुद्धा आपण इथे चार्ट दिलेला आहे, तो सुद्धा आपण स्क्रीनशॉट करून ठेवू शकता, याशिवाय आपण बघू शकता. त्याचप्रमाणे आपण जर BPharm BSc हे जर आपल्याला बघायचं असेल तर तो सुद्धा चार्ट आपण इथे दिलेला आहे. त्यासोबतच आपण इथे BE चा सुद्धा चार्ट दिलेला आहे, तो सुद्धा आपण बघू शकता. त्यानंतर BEd BPed DLIT अशा प्रकारे आपण इथे जे आहे UG प्रोग्रामचे सर्व कोर्सेस जे आहे ते आपण इथे चार्ट दिलेले आहे. त्यानंतर आपल्याला जर PG प्रोग्रामचं जर बघायचं झालं तर MA MSW MLIP यांचा हा सुद्धा चार्ट इथे आपण दिलेला आहे. इथे सुद्धा तसंच आहे, लेस दॅन 40 F म्हणजे फेल, 40 and 44 म्हणजे ई, याच्यामध्ये 5 ग्रेड पॉईंट आपल्याला मिळणार आहे, 45 to 49 डी म्हणजे सी ग्रेड पॉईंट मिळणार, आपला 6 जे आहे ग्रेड पॉईंट ते आपल्याला मिळणार आहे, 50 to 54 म्हणजे सी म्हणजे 7 आपल्याला ग्रेड पॉईंट मिळणार आहे, 55 to 59 म्हणजे बी म्हणजे 8 ग्रेड पॉईंट आपल्याला मिळणार आहे, आणि 60 to 74 म्हणजे ए म्हणजे 9 ग्रेड पॉईंट आपल्याला मिळणार आहे, 75 to 100 म्हणजे ओ म्हणजे 10 आपल्याला ग्रेड पॉईंट इथे मिळणार आहे. अशा प्रकारे MA MSW आणि BLIP मध्ये आपल्याला MLIP मध्ये इथे ग्रेड पॉईंट दिलेले आहेत. त्यानंतर MCOM असेल MCM असेल अशा प्रकारे हा जो चार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा इथे आपल्याला जे आहे रँक आणि ग्रेड कोणता आपल्याला मिळणार आहे ते आपण इथे चार्टमध्ये दिलेला आहे. त्यानंतर MSc असेल MCA असेल त्यानंतर MBA असेल किंवा LLM असेल हे सर्व जे आहे ते आपण माहिती आपण इथे दिलेली आहे. त्या या चार्टमध्ये सुद्धा आपण ही माहिती सर्व दिलेली आहे ते आपण बघू शकता, याशिवाय आपण स्क्रीनशॉट करू शकता. MTechचं सुद्धा असंच असणार आहे. त्यानंतर इंटेन्सिव्ह जे आहे त्याचा चार्ट कशाप्रकारे असणार आहे ते आपण या इथे बघूया. तो म्हणजे 2 to 3 म्हणजे CD म्हणजे 4 ग्रेड पॉईंट आपल्याला मिळणार आहे, 4 to 6 म्हणजे CC म्हणजे 5 ग्रेड पॉईंट आपल्याला इथे मिळणार आहेत, 7 to 9 म्हणजे BC म्हणजे 6 ग्रेड पॉईंट आपल्याला मिळणार आहेत, आणि 10 म्हणजे BB म्हणजे 7 ग्रेड पॉईंट आपल्याला मिळणार आहे, आणि 15 म्हणजे AB म्हणजे 8 ग्रेड पॉईंट आपल्याला इथे मिळणार आहे, आणि 25 म्हणजे A म्हणजे 10 ग्रेड पॉईंट आपल्याला इथे आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे इन्सेंटिव्ह जे आहेत इन्सेंटिव्ह मार्क जे आहेत ते आपल्याला इथे असणार आहेत. त्यानंतर आपल्याला इथे जर कोणता डिव्हिजन आपल्याला मिळाला आहे
हे जर आपल्याला आपल्या सीजीपीए वरून बघायचं असेल किंवा कॅल्क्युलेट करायचं असेल ते कशा प्रकारे करता येईल, तर ते आपण बघण्यासाठी जर फॉर एक्झाम्पल आपल्याला आपला जो आउट ऑफ 10 ग्रेड आहे म्हणजे सीजीपीए जे आहे 10 आउट ऑफ मिळालेला आहे, 10 आउट ऑफ 6 असेल, 8 असेल, 9 असेल, जे काही आपल्याला सीजीपीए मिळाला असेल तो आपण इथे बघणार आहोत. जर इथे जे आहे चार्टमध्ये दिलेलं आहे 5 to 5.9 म्हणजे थर्ड डिव्हिजन, 6 to 6.9 म्हणजे सेकंड डिव्हिजन, आणि 7 to 8.4 म्हणजे फर्स्ट डिव्हिजन, आणि 8.5 to 10 म्हणजे फर्स्ट डिव्हिजन विथ डिस्टिंक्शन. अशा प्रकारे आपल्याला आउट ऑफ 10 जर आपल्याला जे काही सीजीपी मिळाला असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे डिव्हिजन किंवा क्लास जो आहे तो देण्यात येते. त्यानंतर जर आपल्याला आउट ऑफ 6 आउट ऑफ मिळाले असेल, 6 out of 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, जे काय असेल, तर त्या हिशोबाने जर आपल्याला कोणता क्लास किंवा डिव्हिजन मिळाला ते जर आपल्याला बघायचं असेल तर आपण इथे 1 to 3.7 म्हणजे थर्ड डिव्हिजन, 3.8 to 4.3 म्हणजे सेकंड डिव्हिजन, 4.4 to 5.2 म्हणजे फर्स्ट डिव्हिजन, आणि 5.3 to 6 म्हणजे फर्स्ट डिव्हिजन विथ डिस्टिंक्शन. अशा प्रकारे आपल्याला क्लास किंवा डिव्हिजन दिल्या जातं. त्यानंतर आपला सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सीजीपीए टू परसेंटेजमध्ये कशाप्रकारे कन्वर्ट करायचं किंवा याचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला कुठे बघायला मिळेल किंवा कशाप्रकारे कॅल्क्युलेट करता येईल हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण ते आपण इथे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो आपला असणार आहे परसेंटेज ओपन ब्रॅकेट सीजीपीए -0.75 × 100/10. हा फॉर्म्युला असणार आहे ज्यांना आउट ऑफ 10 म्हणजे 10 CGPA आउट ऑफ 10 CGPA मधून जो काही सीजीपी मिळाला असेल त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला असणार आहे. आणि म्हणजे आपल्याला जे आपले आउट ऑफ सीजीपी आहे 10 CGPA त्याच्यातून आपल्याला जे काही सीजीपी मिळालं असेल, 6 असेल 7 असेल 8 असेल, तर हे जे आपले सीजीपी आहेत ते आपण या फॉर्म्युलामध्ये पुट करून आपण जे आहे आपल्याला किती परसेंटेज मिळालं ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपण एक इथे उदाहरण घेतलेलं आहे, एक्झाम्पल घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे 6 CGPA आपल्याला मिळालेलं आहे, तर आपल्याला परसेंटेज काढायचे, तर कसं करायचं, परसेंटेज इक्वल टू ओपन ब्रॅकेट 6 - 0.75 क्लोज ब्रॅकेट × 100/10 असं आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपला जे आन्सर येणार आहे, आपले जे परसेंटेज येणार आहे ते म्हणजे 52.5. अशा प्रकारे आपल्याला आपले परसेंटेज 10 जर आपला आउट ऑफ 10 जर आपला सीजीपी मिळाला असेल तर आपण करू शकता. त्यासोबतच जर आपल्याला 6 out of असेल म्हणजे आपला जो मार्कशीट आपला जो सीजीपी आहे तो 6 out of मिळालेला आहे, तर कशाप्रकारे आपण सीजीपी आपले परसेंटेज कॅल्क्युलेट करू शकतो ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला परसेंटेज म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे आपला, तो असणार आहे परसेंटेज इक्वल टू ओपन ब्रॅकेट सीजीपीए -0.75 क्लोज ब्रॅकेट × 100/6, कारण की आपल्याला 6 out of मिळालेला आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण जर इथे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपल्याला सीजीपीए समजा 4 मिळाला, तर परसेंटेज इक्वल टू ओपन ब्रॅकेट 4 - 0.75 क्लोज ब्रॅकेट × 100/6 म्हणजेच आपले जे परसेंटेज येणार आहे ते 54.16% जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जर 6 out of 6 किंवा आउट ऑफ 10 जे काही आपला सीजीपी मिळाला असेल ते सीजीपी टू परसेंटेज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर याच्यासाठी असणारे जे नोटिफिकेशन आहे ते जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर आपण जो हा इथे क्यू आर कोड दिलेला आहे तो आपण स्कॅन करू शकता. स्कॅन करून आपलं जे नोटिफिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता. त्यासोबत ऑर्डिनन्स नंबर 67/2017 हे सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. त्यासोबत ऑर्डिनन्स नंबर 88.88/2017 हा सुद्धा LLMसाठी असलेला ऑर्डिनन्स आहे, तो सुद्धा आपण इथे हा क्यू आर कोड स्कॅन करून जो आहे तो डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ जर मित्रांनो आपल्याला आवडला असेल तरी युनिव्हर्सिटी अपडेटला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपल्याला जर हा फॉर्म्युला किंवा हे सर्व चार्ट जे आहे ते जर बघायचे असतील तर आपण आपल्या मार्कशीटच्या मागे सुद्धा बघू शकता. धन्यवाद.